खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी स्वराज साखर कारखाना व स्वराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून आपली कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे असा गंभीर आरोप दिगंबर आगवणे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे. माझं नाव दिगंबर रोहिदास आगवणे, मी मूळचा फलटण गिरवीचा. मी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर 2007 पासून ते 2019 विधानसभेच्या इलेक्शनपर्यंत काम करत होतो आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये त्यांच्याबरोबर काम करत असताना 2013-14 माझी साखरवडी या ठिकाणची जमिनीचं 1 हेक्टर 62 पॉईंट म्हणजे 4 एकर 12 गुंठे या जमिनीवरती 236 कोटी रुपये खर्च काढले. त्याच्यानंतर त्या बदल्यात मला कारखान्याचं व्हाईस चेअरमन पद देतो म्हटले तर मला पत्रही तसं दिलं आहे, परंतु कागदोपत्री त्याचा कुठेही उल्लेख झालेला नाही, फक्त लेटर हेडवर मला पत्र दिलं, त्यामुळे माझी त्याही ठिकाणी त्यांनी फसवणूक केली. दिनांक 20/1/2015 रोजी चेक नंबर 13201 सेंट्रल बँक ऑफ इंडिया या खात्यावरून त्यांच्या खात्यावरती 2,15,00,000 रुपये तसेच 20/5/2015 रोजी 60,00,000 रुपये असे त्यांच्या पर्सनल खात्यावरती 2,75,00,000 रुपये माझ्या अकाउंटवरून मी त्यांना मारले. त्याच्या बदल्यात मला ते या कारखान्याचं वीज निर्मिती केंद्र ऑफ सीझन झाल्यानंतर जे चालवायला लागेल आणि त्यातून येणारा नफा हे मला देणार होते, परंतु ते पैसे तसेच ठेवून त्या बदल्यातही मग त्यांनी मला काय दिलेलं नाही. आणि तिसरी माझी तक्रार होती की माझी एक कंपनी आयुर ट्रेडर्स म्हणून, या आयुर ट्रेडर्स कंपनीच्या मध्ये ब्रिकेट बनवण्याचा कारखाना आहे, बायोकोल ज्याला म्हटलं जातं, तर त्यासाठी बगॅस लागतो आणि बगॅस खरेदी करण्यासाठी मी त्यांना परफॉर्म इनव्हॉइसच्या अगेन्स्ट अभुदया बँकेतून कर्ज काढून 65,00,000 रुपये त्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर केले. परफॉर्म इनव्हॉइसच्या अगेन्स्ट, परफॉर्म इनव्हॉइस म्हणजे त्या बँकेला या कारखान्यानं शाश्वती दिलेली असते की आम्ही यांना पैसे देणार नाही, याचं बगॅसच देऊ, अशा प्रकारची शाश्वती देऊन ते पैसे अभुदया बँकेनं यांच्या खात्यावरती ट्रान्सफर केले आणि त्या बदल्यातही मला कुठेही बगॅस मिळालेलं नाही. त्याच्यानंतर माझ्याकडं तिसरी अशी तक्रार होती की त्यांची एक स्वराज नागरी सहकारी पतसंस्था आहे, माझी एक वादांकित प्रॉपर्टी होती ज्यावरती फक्त मला नावापुरता बोजा चढवायचा होता, म्हणून ती मी त्यांच्याकडं 1 कोटी रुपयाला मॉर्गेज केली. त्यांच्या विनंतीवरून त्यांना विनंती केली की मला ही मॉर्गेज फक्त नावापुरतं करून द्या आणि त्यांनी ती विनंती मान्य करून मला मॉर्गेज करून दिलं, परंतु दरम्यानच्या कालखंडामध्ये त्यांचा माझा वाद झाल्यानंतर आत्ता गेल्या 2 महिन्यामध्ये मला त्यांनी नोटीस पाठवली की हे कर्ज तुम्ही भरणे आहात. मी त्यांना विचारायला गेलो की ह्या कर्जाचा माझा संबंध काय, हे कर्ज जर तुम्ही घेतलं, मॉर्गेज मी केलं, पैसे जर माझ्या खात्यावरती आले असते, रेग्युलर जर बघितलं तर पतसंस्था कर्ज कसं देते, 20,000 जरी कर्ज असलं तर ज्या पतसंस्थेचं बँकेत खातं आहे त्या बँकेचा चेक दिला जातो की या बँकेत तुमचं तिथून तुम्ही क्लिअरिंग करून घ्या, परंतु मी त्या ठिकाणून कॅश नेली अशी त्या ठिकाणी नोंद आहे. म्हणजे 1 कोटी रुपयाची कॅश पतसंस्थेतून, म्हणजे एवढा अनागोंदी कारभार या ठिकाणी त्यांचा चालू आहे आणि मला त्याची शिक्षा भोगावी लागते आहे. मी त्यांच्याबरोबर अतिशय प्रामाणिकपणे काम केलं, परंतु निश्चितपणानं मला त्याचं फळ या प्रकारे मिळायला लागलेलं आहे. काल त्यांची प्रेस झाली, त्या प्रेसमध्ये त्यांनी उत्तरं दिलेली आहेत, मी त्यांचं एक एक उत्तर बघून हसायला येत होतं. आता पहिला विषय आहे की त्यांनी मला बिलं किती मारली. त्यांचं मत होतं की मला दिगंबर आगवणे यांच्याकडून 7 कोटी रुपये येणे बाकी आहे, 7,91,00,000 वगैरे काहीतरी म्हणत होते, त्यापैकी तुमचे 2,75 वजा करा का 2 कोटी वजा करा, राहिलेले माझे मला तुम्हीच आणून द्या असं त्यांचं उत्तर होतं. परंतु आपल्याला विनंतीपूर्वक सांगेन, आयुर ट्रेडर्स ही कधीही साखर विकणारी कंपनी नव्हती. आयुर ट्रेडर्स या कंपनीला 17,52,00,000 रुपयाची साखर त्यांनी विक्री केली, हे काल ते बोलले नाहीत. बरं, साखर विकत असताना ही विकली गाड्यातून, कुठल्या गाड्यातून विकली ती मला माहीत नाही, त्याचे गाडी नंबर इथं दिलेत त्यांनी आणि ही गाडी ना माझ्याकडे आली असं दाखवलंय. गाडी सगळ्या MPUP च्या गाड्या ज्या कधीही सापडणार नाही आणि तसं बघितलं तर कायद्यानुसार याचं EV बिल जनरेट करणं
नियम बाह्य आहे. यूवी बिल जनरेट केल्याशिवाय ही गाडी बाहेर येऊ शकत नाही. या गाडीत त्यांनी माल भरून बाहेर पाठवला. हा 17,50,00,000 52 लाखाचा माल त्यांनी मला विदाउट GST भरता किंवा GST यूवी बिल न काढता मला पाठवला. त्याच्यानंतर GST त्यांनी भरला आहे. आणि आला माझ्याकडे माल गाड्यांनी, याच्यावरती गाडी नंबर आहेत, यूवी बिल नाही. आणि माझ्याकडून ज्यावेळेस रिटर्न हा माल घेतला, कारण GST भरला, याचा हा रिफंड घेण्यासाठी त्यांनी वेगळी शक्कल लढवली. आला ट्रकनं आणि गेला हवेतनं. माल माझ्याकडे आला ट्रकनं आणि जाताना हवेत गेला. आणि जाताना बिलाचे जर आकडे बघितले तर बिल असं मारलंय 1,72,00,000 साखर. गाडी नंबर नाही, काय नाही, काय नाही, काहीच नाही, डायरेक्ट गेली. त्याच्यानंतर गेली 2,30,00,000 रुपयाची साखर. त्याच्यानंतर गेली 2,37,00,000 साखर. त्याच्यानंतर गेली 2,80,00,000 रुपयाची साखर. त्याच्यानंतर गेली 7,20,00,000, 3,39,00,000 रुपये, 2,78,00,000 रुपये, 2,98,00,000 रुपये, 2,00,000 रुपये, 12,01,000, 2,98,00,000 आणि शेवटचं बिल आहे 5,03,800. म्हणजे एकंदरीत 17 कोटी रुपयेची बिलं माझ्या नावावरती मारली आणि परत माझ्याकडून ती रिफंड, फक्त बिलं फिरवली, साखर कुठंच फिरली नाही. परंतु या गाड्यांमधून माझ्याकडे साखर आली असं दाखवलं. लाज वाटत नाही जरा? अरे तुझ्याच बिलं भरलेत 30-30,00,000 रुपये. मी तुझ्या पेपरचे, तुझ्या वाढदिवसाचे अख्खे पेज दिलेत मी, हे विसरतो. दिगंबर आघाडीने कधीही चुकीचं केलं नाही. त्याने जर चुकीचं केलं असेल तर निश्चित त्याला शिक्षा झाली पाहिजे. मी अजिबात मागं पुढं बघणार नाही. परंतु हे काय 17 कोटीची साखर येते गाड्यानं, जाती पाईपलाईननं, काय प्रकार आहे? आणि अशाच प्रकारची ही बिलं बघायची पण जनरेट केली आणि मला अडकवण्याचा प्रयत्न केला. ना आता मला म्हणतात की 7 कोटीतनं तुझे पैसे वजा कर 2,75,00,000 आणि मलाच 5 कोटी आणून दे. म्हणजे एकीकडं माझी आर्थिक फसवणूक करायची, माझ्या बँकांनी निलाव काढले, त्याचे पैसे मला भरायचे, ते द्यायचं बाजूला राहिलं, तर हे सांगायला लागलं की यांनी इतर बँकांना पण मी फसवू. अरे टोळीचा म्होरक्याच तुम्ही आहे, मलाच तुम्हीच घडवलंय, 10 वर्ष तुमच्या बरोबर आहे. अनेक अशी प्रकरणं आहेत. मेकअप आर्टिस्ट सोनल पांचाळ यांचे स्टाईल मंत्रास युनिसेक्स सलोन आता सोलापुरातील नव्या पेठेत. पत्ता 13 कॅम्ब्रिज बिल्डिंग, नवी पेठ, सोलापूर. महिला व पुरुषांसाठी विशेष ऑफर. आपली अपॉइंटमेंट आजच बुक करा. मोबाईल 63998882.